आज आपण जी घटना बघणार आहोत ना ती घटना धक्कादायक तर आहेच पण अविश्वसनीय आहे, आहे। आपल्या समाजामध्ये इतके मूर्ख लोक कसे असू शकतात आणि इतके शातीर सुद्धा कसे असू शकतात इतके निर्दयी लोक कसे असू शकतात आपल्याला कुणीतरी खेळवतं आहे किंवा आपलं कोणीतरी खेळणं बनवतंय ही।, ही साधी गोष्टसुद्धा काही लोकांच्या लक्षामध्ये येत नाही आणि यामुळे अनेकांच्या आयुष्याचा तमाशा बनतो आता ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणचा शामली जिल्हा आहे त्या ठिकाणचं दयानंद नगर आहे आणि त्या ठिकाणी आणि राहणारे राकेश रुहेला हे एक मध्यम वयाचे ग्रहस्थ आहेत यांच्याबरोबर ती यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे कृष्णा यांना तीन मुलं आहेत म्हणजे याच्यामधली मुलगी आहे तिचं नाव आहे वैशाली आणि दुसरी मुलगी आहे तिचं नाव आहे वैष्णवी आणि तिसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे विशाल ही मुलं वयात आलेली आहेत आणि मुलीसुद्धा वयात आलेल्या आहेत आता इतक्या पद्धतीनं त्यांचं सगळं म्हणजे आता मुलं हाताखाली आलेली आहेत आणि वडील जे आहेत ते या मुलांचं शिक्षण व्हावं यांचं करिअर व्हावं याच्यासाठी नोकरी करतायत आता त्यांची नोकरी जी आहे ती दिल्ली या ठिकाणचं शहादरा त्या ठिकाणचं भोलानगर या ठिकाणी बाबुराम टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणून हे काम करत आहेत आता राकेश जे आहेत ते रोज सकाळी लवकर उठायचे त्यानंतर त्यांचं आवरायचे सकाळी सात वाजता चालत चालत घरातनं बाहेर पडायचे त्यानंतर एक दोन किलोमीटर अंतरावरती श्यामली रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी ते पोहोचायचे तिथून ते दिल्ली शहादरा या ठिकाणी उतरायचे आणि तिथून परत चालत चालत त्यांच्या कामावरती जायचे आणि नंतर संध्याकाळी परत त्याच मार्गाने रात्रीच्या साधारण आठ नऊ दहाच्या आसपास ते घरी यायचे तर अशा पद्धतीनं यांचं जाणं आणि येणं चाललेलं होतं अशा पद्धतीनं आयुष्यभर हा माणूस कष्ट करत होता काम करत होता तारीख होती सात एप्रिल दोन हजार अठरा रात्रीच्या साधारण नऊ वाजून गेलेले होते आणि राकेश जे आहेत ते रेल्वेनं घरी निघालेले होते आता यावेळेस त्यांच्या मुलीचा म्हणजे वैष्णवीचा फोन आला आणि तिनं वडिलांना सांगितलं की लाईटीचा कोणता तरी प्लग वगैरे खराब झालेला आहे किंवा तो गेलेला आहे त्यामुळे तो येताना घेऊन या त्यानंतर साधारणपणे साडेनऊच्या सुमारास राकेश जे आहेत ते रेल्वेतनं म्हणजे त्यातून खाली उतरले आणि चालत चालत घराकडे निघाले वाटेमध्ये इलेक्ट्रॉनिकचं जे दुकान होतं त्या दुकानामधून ती वस्तू घेतली आणि आता ते घराकडे निघाले होते आणि त्यावेळेस अगदी आता घराच्या जवळ आले आणि त्या घराच्या वळणावरती आले असताना दोन अज्ञात तरुण जे आहेत त्यांनी त्यांचा पाठलाग केलेला होता आणि एक तरुण त्यांच्या अगदी जवळ आला आणि त्यानं तमनच्या त्यांच्या डोक्याला लावला आणि राकेश यांच्यावरती गोळी झाडली मोठा आवाज झाला राकेश रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळले मारेकरी जे आहेत ते लगबगीनं त्या ठिकाणावरून निघून गेले आजूबाजूला काही दुकानं होती त्यातील काही लोकं जे आहेत ती धावलेली आहेत आणि त्यांनी राकेश यांना ओळखलं कारण त्यांचं रोज जाणं येणं तिथं होतं आणि मग त्या ठिकाणच्या लोकांनी राकेश यांना जवळचं जे जिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आता ही बातमी घरी पसरलेली आहे सगळीकडं पसरली आता राकेश यांचे पत्नी जे आहेत किंवा त्यांचे मुलगा जो आहे ते, ते दवाखान्यामध्ये आलेली आहेत पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला होता आता ही जी बातमी आहे ती मग सगळीकडे पार अगदी आता ती पत्नी मुलं मुली धाय मोकळून रडायला लागलेत पाहुण्यारावळ्यांना कळली मित्रपरिवाराला कळली कामावरती कळलेली आहे आक्रोश सुरू झालेला आहे शामली पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे आता पोलीस दवाखान्यामध्ये आले पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचं त्यांनी निरीक्षण केलं पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणचे काही दुकानदार किंवा ज्यांनी ही घटना पाहिलेली होती आता ती अंधारात घडलेली होती पण तरी पण कोणीतरी येताना जाताना वगैरे हे सगळं पाहिलेलं तर मग त्यांच्याकडून अधिक माहिती घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली होती त्याचबरोबर बरोबर ती घरातले लोक शेजारी पाजारी यांच्याकडून सुद्धा माहिती घेतली जात होती पण असा कोणताही ठोस पुरावा अजूनही मिळालेला नव्हता आता राकेश यांचं कोणाबरोबर ती वाद होता का त्यांचं कोणाबरोबर भांडण होतं का कोणाबरोबर दुश्मनी होती का असं विचारल्यानंतर मात्र अशी कोणतीही गोष्ट समोर आली नाही कोणाशी वाद नव्हता भांडण नव्हतं हा माणूस आपला सरळ मार्गी होता त्याचं त्याचं तो जीवन जगत होता मग इतक्या निर्घुणपणे त्या माणसाला का मारण्यात आलं होतं दुसरा एक प्रश्न पुढं आला की बाबा यांची हत्या चोरीच्यासाठी लोटपाटीसाठी झाली असेल पण राकेश यांच्याकडं ज्या 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 गोष्टी होत्या त्यातली एकही गोष्ट गायब झालेली नव्हती चोरी झालेली नव्हती एवढंच नाही त्यांच्या खिशामध्ये भरपूर पैसे असायचे ते पैसे तसेच होते त्यांच्या हातामध्ये बॅग होती ती तशीच होती घड्याळ होतं तसंच होतं मोबाईल तसाच होता इलेक्ट्रॉनिक वस्तू जी घेतली होती तीसुद्धा तशीच होती म्हणजे सगळं काही जसंच्या तसं होतं आणि यामुळे ही हत्या चोरीसाठी झाली असं वाटत नव्हतं मुळात ही चोरीसाठी झालेलीच नव्हती मग अशा पद्धतीनं मारणारा यांचा दुश्मन कोण होता मग पोलिसांनी काय केलं या भागातले जे सी सी फुटेज आहेत ते तपासले होते आता त्यांनी ज्या दुकानामधून ती इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतली होती तर त्या ठिकाणी सुद्धा तपासलं तर तिथं सी सी टी फुटेज होते तर या ठिकाणी दोन तरुण राकेश यांचा पाठलाग करत होते असं समोर आलं होतं आता रेल्वेतनं ते उतरले म्हणजे राकेश रेल्वेतनं उतरल्यानंतर तेव्हापासून जो पाठलाग चालू झाला होता तो पाठलाग अगदी त्यांना मारेपर्यंत चाललेला होता आणि संधी पाहून मग त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता आता त्यामुळे पोलिसांनी काय केलं त्या सगळ्या भागातले जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते सगळे पोलिसांनी तपासले पाहिले जेणेकरून कोणत्या ना कोणत्या तरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये या मारेकऱ्यांचा चेहरा दिसू शकतो पण सगळं तपासलं आता याच्यामध्ये मग त्यांची देहबोली पाहिली कारण चेहरा जो आहे तो स्पष्ट दिसत नव्हता पण बऱ्याच वेळा काय होतं की माणसाची चालण्याची पद्धत असते माणसाची देहबोली असते त्याच्यावरूनही माणसं ओळखता येतात आणि त्यामुळे पोलिसांनी त्या ते जे फुटेज होते त्याचे फोटो काढले आणि ते फोटो पत्नी आणि मुलीला दाखवले किंवा यांना तुम्ही ओळखता का तर त्या पत्नी आणि मुलीनं सांगितलं की आम्ही काही ह्याला ओळखत नाही त्यानंतर हे फोटो आजूबाजूला दाखवले दुकानदारांना दाखवले आता याच्यातल्या काही लोकांनी त्या मुलाला तो जो मारेकरी होते दोन। ते दोन त्याच्यापैकी एका मुलाला ओळखलं आणि सांगितलं अरे हा मुलगा राकेश यांच्या घरी येतो जातो त्याला अनेकांनी पाहिलेला आहे म्हणजे जो मारेकरी आहे तो राकेश यांच्या घरी अगोदर पाठीमागे आलेला होता पण त्या राकेश यांच्या पत्नीनं किंवा त्यांच्या मुलीनं मात्र हे ओळखलेलं नव्हतं आता पोलिसांच्या लक्षात आलं की ह्यांच्या घरी येणारा जाणारा माणूस आहे त्याचा फोटो आपण त्यांना दाखवला हो आणि असं असतानाही त्या घरच्या मंडळींनी का बरं ओळखलं नाही याच्यात नक्कीच काहीतरी गौड बंगाल असणार आहे आणि त्यावेळेस हा जो फोटो आहे तो राकेश यांचा मुलगा आहे त्यानं पाहिलं त्यावेळेस त्यानंसुद्धा ओळखलं होतं की हा जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव म्हणजे जो मारेकरी आहे त्याचं नाव आहे समीर आणि तो समीर जो आहे तो याची बहीण वैष्णवी त्या वैष्णवीचा कॉलेजचा मित्र आहे आणि कधी कधी तो आमच्या घरी येतो असं त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांना ही अत्यंत चांगली लीड इथं मिळालेली होती आणि त्यांनी राकेश यांच्या घरातल्या सगळ्या मंडळींचे मग सी डी आर काढले की बाबा हे खोटं का बोलतायत नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर वैष्णवी जी आहे म्हणजे यांची मुलगी जी आहे म्हणजे ज्यांची हत्या झाली त्यांची मुलगी ही मुलगी आणि तिचा मित्र समीर हे दोघं एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आणि संपर्कात होते असं नाही ते प्रमाणापेक्षा जास्त संपर्कामध्ये होते आणि त्यांच्यामध्ये जास्त जवळीक आहे असंही याच्यातनं दिसून येत होतं कारण रात्री उशिरा उशिरापर्यंत यांचं बोलणं होत होतं आणि हत्या झाल्यानंतरसुद्धा यांच्या दोघांच्यामध्ये अनेकदा बोलणं झालेलं होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी समीर जो आहे त्याचाही सी डी आर काढला आणि घटनास्थळी तो हजर होता हे सुद्धा तिथं उघड झालं होतं आणि यानंतर मात्र पोलिसांनी त्या समीरला टार्गेट केलं आणि हत्येनंतर सुमारे दहा दिवसांनी म्हणजे सतरा एप्रिलला एका रेस्टॉरंटमध्ये समीर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचला पोलिस त्या रेस्टॉरंटमध्ये शिरले आणि समोर पाहतायत तर समीर आहे त्याचा चुलत भाऊ शाबाद आहे आणि ज्यांची हत्या झाली ते राकेश यांची सुकन्या वैष्णवीसुद्धा हजर होती या तिघांनाही मग पोलिसांनी ताब्यात घेतलं एवढंच नाही तर यांच्या सगळ्या माहितीवरून मग पत्नी कृष्णा जी आहे तिलासुद्धा पोलिसांनी अटक केलं होतं कारण बायको आणि मुलीनं त्यांच्या प्रियकराच्या मदतीनं राकेश यांची हत्या केलेली होती वास्तविक पाहता समीर आणि वैष्णवी यांचे जवळचे संबंध होते दोघेही समवयस्क होते यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते पण इथं अजून एक विचित्र प्रकार समोर आला होता आणि तो म्हणजे या समीरचे वैष्णवीशी संबंध होतेच पण तिच्या आईबरोबरसुद्धा जवळचे संबंध होते म्हणजे नव्या सलवारवरती जुनी साडी याला फ्री मिळालेली होती आणि वासनेचा सेल लागलेला होता आणि याच्यातून ही हत्या झाली होती बळी गेला होता आता या घटनेतील हत्यारा जो आहे तो होता समीर हा समीर साधासुद्धा तरुण नव्हता हाजीपूर या भागामध्ये डॉक्टर जरीफ यांचा दवाखाना आहे या जरीफ यांचा हा मुलगा आहे म्हणजे तो डॉक्टरांचा मुलगा आहे आणि आपल्या मुलानंसुद्धा सुद्धा डॉक्टर व्हावं असं त्या वडिलांना वाटत होतं आणि हा जो समीर आहे तो सुद्धा अत्यंत हुशार होता अत्यंत त्याची चांगली प्रगती चालली होती आणि याला एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि यासाठी वडिलांनी त्याला राजस्थानच्या कोटा हा जो भाग आहे ना त्या ठिकाणी पाठवलं होतं या ठिकाणी यांचे काही नातेवाईक होते आणि त्यांच्यातला जो मुलगा आहे ना त्या नातेवाईकांचा मुलगा सुद्धा एम बी बी एस करत होता आणि त्यामुळे मग दोघंही मुलं एकत्र अभ्यास करतील आणि म्हणून समीरला कोट्याला पाठवलं होतं तिथं क्लास लावून दिले होते वडिलांनी आणि एकदम उज्ज्वल असं या बाबाचं भविष्य होतं पण हा मुलगा पुढं जाईल मोठा काहीतरी होईल डॉक्टर चांगला डॉक्टर होईल पण ह्याने काही ते केलेलं नाही आणि हा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकला होता आता दुसऱ्या बाजूला वैष्णवी जी आहे तीसुद्धा बी एस सीचं शिक्षण तिचं चा चाललेलं होतं आणि हे दोघंही हायस्कूलमध्ये असायचे हायस्कूलमध्ये यांची दोस्ती झाली नंतर ही दोस्ती वाढत 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 गेली आणि मग यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले आणि समीर जरी राजस्थानला होता कोटाला गेलेला होता तरी सुट्टी मिळेल त्या त्यावेळेस तो इकडे यायचा वैष्णवीला भेटायचा आणि अनेकदा स्वतःच्या म्हणजे आईवडिलांना न सांगता आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढ्या खास्ता खाल्लेल्या आहेत पण त्यांना काही न कळवता हा त्या प्रियसीसाठी यायचा आणि ह्याची ही लफडी जी आहे ती चालू होती आणि हळूहळू तो घरी येत होता जात होता या माध्यमातून म्हणजे ज्या मीडियामधून अशी माहिती पण समोर आली की वैष्णवीची आई कृष्णा जी आहे तीसुद्धा समीरच्या अगदी जवळ गेलेली होती दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती आणि आता आई आणि मुलगी या दोन्ही आघाड्यावरती समीर जो आहे तो लढाई करत होता सुरुवातीला मुलीचे संबंध बापाला समजले होते त्या बापानं मुलीला समजावलं होतं समीरला समजावलं होतं आपण दोघंही समजले नाहीत आणि यावेळी बापाला बायकोचा सुद्धा संशय येत होता आणि त्यामुळं त्यानं घरामध्ये सी सी टी व्ही फुटेज म्हणजे सी सी टी व्ही बसवले होते आणि यावेळेस त्या कृष्णाचे चाळे जे आहेत ते, ते सुद्धा तिला सम त्या पतीला कळले आणि एका बाजूला तो बाप पाहतो आहे की ती पत्नी अशा पद्धतीनं त्या मुलाबरोबर ती संबंध ठेवते आणि मुलगीसुद्धा अशा पद्धतीनं वागते आता विचार करा बापा त्या बापाची अवस्था त्या मुलगा त्या नवऱ्याची अवस्था काय झाली असेल आणि त्यामुळे मग तो पती जो आहे तो दारू प्यायला लागला आणि मग घरी येऊन मग यांना मारहाण करायला लागला शिवेगाळ करायला लागला आणि यामुळे ह्या ज्या दोघी आहेत त्या दोघींना त्यांच्या मनाप्रमाणे जागता येत नव्हतं मनाप्रमाणे वागता येत नव्हतं आणि यामुळे मग त्या पतीला त्या पित्याला या राकेश यांना संपवण्याचा त्यांना ठार मारण्याचा निर्णय या दोघींनी घेतला आणि यासाठी या, या समीरला बळीचा बकरा बनवलं जर तू राकेश यांची हत्या केली तर वैष्णवीबरोबर ती लग्न लावून दिलं जाईल आणि श सहारनपूर हा जो भाग आहे ना त्या ठिकाणी यांची काही जमीन होती थोडीफार तर ती जमीन तुला दिली जाईल अशा पद्धतीनं त्या समीरला सांगितलं आता या गोष्टीसाठी खरं तर समीर तयार नव्हता कारण मी काही गुन्हेगार नाही मी काही खुनी नाही मी मला जमणार नाही वगैरे पण त्याच्या डोक्यामध्ये प्रेमाचं थ्रिल वगैरे होतं मग आपण आपल्या प्रेमासाठी काही पण कॅरो केलं पाहिजे प्यार किया तो डरना क्या आणि प्यार मे सबकुच जायज होता आहे वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग त्यानं त्याचा एक चुलत भाव आहे शाबाद त्याला बरोबरती घेतलं आणि राकेश यांना मारायचं ठरवलं पण मारणार कसं यावेळेस त्या वैष्णवीनं सांगितलं की घरामध्ये वडिलांचा एक तमंचा आहे पाठीमागं दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये आपल्याला परत उद्या स्वसंरक्षण करण्याची वेळ आली तर त्यासाठी त्यांनी तो तमंचा घेतला होता आणि त्याचबरोबर दोन सुद्धा त्यांच्याकडे होती तर ती कारतूस आणि तो तमंचा हा तिनं प्रियकाराला दिला आणि सांगितलं बापाच्याच तमंचानं बापाचाच काटा काढून टाकायचा आणि त्या पद्धतीनं यांनी हे तयार झाले नंतर ती रेकी करायला सुरुवात केली मुली मुलीनं आणि मुलीच्या आईनं यांना सगळी माहिती पुरवायला सुरुवात केली की बाबा हा कधी कामावर जातो कधी कामावरून येतो वगैरे वगैरे सगळ्या माहिती सांगितल्या आणि सात एप्रिलला ही हत्या करायचं ठरलं या दिवशी वैष्णवीनं वडिलांना अनेक वेळा फोन केला त्यांचं लोकेशन कुठं आहे कुठं आलेत काय आलेत असं सगळं तिने तपासलं आणि शेवटचा फोन केला आता फोन केल्यानंतर तिनं सांगितलं आमकी तमकी वस्तू घेऊन या आणि तुम्ही कुठं आहात आता मग त्यांनी सांगितलं मी इथं आलोय तिथं आलोय आणि ही सगळी माहिती तिनं त्या कार्यकराला दिली आणि त्यानंतर राकेश येण्याच्या अगोदरच ते जण मारेकरी जे आहेत ते, ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि मग त्या मंडळींनी त्यांच्या त्यांचा, त्यांचा पाठलाग केला त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यांची हत्या केली आता ही गोळी मारल्यानंतर ते रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडले होते पण हे सगळं पाहिल्यानंतर ती जी मंडळी आहे दोघं मारेकरी ते प्रचंड घाबरले होते आणि आता ते त्यांनी मागं वळून पण बघितलं नाही आणि ती मंडळी तिथून लगेच निघून गेली होती पळून गेली होती आणि काही वेळातच मग बाजूला गेल्यानंतर त्या प्रियकरानं आपल्या प्रियसीला म्हणजे वैष्णवीला फोन केला आणि सांगितलं की काम फत्ते झालेलं आहे आता इकडं राकेश जे आहेत ते जखमी झाले होते त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलं होतं आणि आता इकडं या मुलीला आणि तिच्या आईला टेन्शन होतं की हा बाबा जिवंत राहिला तर काय करायचं याचा लवकरात लवकर मृत्यू झाला पाहिजे आणि काही वेळातच यांना कळलं की याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे यांचा जीव भांड्यामध्ये पडला अशा पद्धतीनं ही हत्या झाली आता काही ठिकाणी अशी पण माहिती आली होती की ही जी हत्या आहे ती हत्या या मंडळींनी सुपारी देऊन केलेली होती किंवा के ती घडवून आणलेली होती आता यानंतर पोलिसांनी सगळे संशय जे आहे त्यांना ताब्यात घेतलेलं होतं आता हा डॉक्टरचा मुलगा होता पैसेवाल्याचा मुलगा होता आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की काही मंडळींनी हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी अल्पवयीन आहेत यामुळे यांना कमी शिक्षा झाली पाहिजे आणि अल्पवयीन असल्यामुळे म्हणजे त्यांनी काही केलं तरी पण त्यांची सजा कमी झाली पाहिजे यासाठी मग ती काही कागदपत्रं वगैरे समोर आलेली होती पण पोलिसांनी हे प्रकरण पूर्ण लावून धरलेलं होतं आणि ही मंडळी अल्पवयीन नाहीत हे सिद्ध केलेलं होतं आणि अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये पत्नीनं आणि त्या मुलीनं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं होतं पण लक्षात घ्या ती जी पत्नी आहे कृष्णा तिनं स्वतःचं कुंकू पुसलं स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला स्वतःचं जीवन तिनं संपवलं पण तिनं स्वतःचं जीवन जगलेली होती तिचा आता मुलं एवढी मोठी झालेली हे झालेलं पण तिची बी एस सी करणारी मुलगी जी आहे तीसुद्धा आता खुनी बनली होती आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं या दोघींच्या नादानं जो भविष्यामध्ये डॉक्टर झाला असता तो तरुण मात्र खुनी बनला होता आणि त्याचं करिअर मातीमोल केलं होतं त्यानं स्वतःच्या आईबाबांचं स्वप्नसुद्धा उद्ध्वस्त केलेलं होतं आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा ज्या घरामध्ये अशा पद्धतीचे चाळे करणारी मंडळी असतात किंवा चाळे करणारे जोडीदार असतात तर अशा लोकांच्यासाठी काम करण्यापेक्षा अशा लोकांच्यासाठी कष्ट करण्यापेक्षा त्या लोकांच्यापासून दूर जाणं त्या ठिकाणापासून दूर जाणं अतिशय चांगलं आहे आणि जर आपण स्वतःसाठी म्हणजे अशा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी जर काम केलं तर त्याच्यात मोठा फायदा होऊ शकतो आणि जे लोक आपलं ऐकत नाहीत किंवा त्यांना सांगितलं सुधार सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ते सुधरत नसतील तर त्या भानगडीत न पडता त्याच्यातनं त्यांच्यापासून आपण दूर राहणं आणि आपल्या स्वतःची प्रगती करणं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर जी मुलं आपल्या आईवडिलांची होऊ शकत नाहीत ज्यांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची कदर नाही आहे आणि जे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत आणि चुकीच्या मार्गाला जातात ती मुलं स्वतःचं फार मोठं नुकसान करून घेतातच घेतात पण स्वतःचं करिअर स्वतःचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करतायत आणि जाता जाता हे पण लक्षात घ्या की आपल्या कितीही जवळच्या व्यक्तीनं जर आपल्याला बेकायदेशीर काम करायला सांगितलं हिंसाचार करायला सांगितला तर असं काम अजिबात करू नका कारण काय होतं भावनेच्या भारामध्ये माणूस या गोष्टी करून जातं नंतर मात्र शिक्षा आपल्याला आणि आपल्या परिवाराला भोगावी लागते आणि त्यावेळेस केवळ पश्चाताप आणि पश्चातापच करायला लागतो बरं आता याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद